सोलापूर शहरातील मौलाना आजाद पॉलिटेक्निक महाविद्यालयातील 319 विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने सामूहिक कॉपी प्रकरणी एक वर्षासाठी प्रतिबंधित केले होते. एकाच वेळी 319 विद्यार्थ्यांना MSBTE ने प्रतिबंधित केल्याने सोलापुरात एकच खळबळ उडाली होती. प्रहार या सामाजिक संघटनेने या कारवाईचा तीव्र निषेध करत सर्व विद्यार्थ्यांना घेऊन मुंबई येथील MSBTE कार्यालयात जाऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना प्रतिबंधित केल्याने तंत्र शिक्षण मंडळाने पक्षपातीपणा करत कारवाई केली असा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. सोलापुरातील मौलाना आझाद पॉलिटेक्निक कॉलेज सोबत इतर 4 महाविद्यालयांना देखील अशा नोटीस आल्या होत्या, पण ऐनवेळी त्या महाविद्यालयांवर कारवाई झाली नाही. त्या महाविद्यालयांची नावे कारवाईच्या यादीतून वगळण्यात आली असा गंभीर आरोप प्रहारचे शहर संपर्क प्रमुख जमीर शेख यांनी केला होता. विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांची आक्रमकता पाहून अखेर MSBTE ने 14 सप्टेंबर रोजी रात्री एक आदेश पारित केला. 21 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान या सर्व 319 विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा फेर परीक्षा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. कथित सामूहिक कॉपी प्रकरणी 319 विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी प्रतिबंधित केले होते. जून ते जुलै 2022 दरम्यान महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळातर्फे सोलापुरातील विविध पॉलिटेक्निक महाविद्यालयात परीक्षा घेण्यात आल्या होत्या. परीक्षेनंतर या सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी गेल्या होत्या. फोडगीगाव येथील मौलाना आझाद पॉलिटेक्निक महाविद्यालयातील सर्व शाखांमध्ये विविध पहिल्या ते तिसऱ्या वर्षातील 596 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या होत्या. पण ऑगस्ट महिन्यात मौलाना आझाद कॉलेज प्रशासनाला MSBTE कडून 319 विद्यार्थ्यांची उत्तर पत्रिकांमधील उत्तरे सारखीच आहेत, त्यामुळे त्यांना एक वर्षासाठी प्रतिबंधित केले जात आहे अशा आशयाचे पत्र प्राप्त झाल्यानंतर कॉलेज प्रशासनाने अनेक पत्र व्यवहार केले, पण याचा काही उपयोग झाला नाही. अखेर 319 विद्यार्थ्यांना प्रतिबंधित केलं असल्याचं स्पष्ट झालं होतं. याबाबतीत विद्यार्थी आणि पालकांची नाराजी झाली. जून ते जुलै 2022 दरम्यान सोलापुरातील विविध पॉलिटेक्निक महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा झाली होती. ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळाने मौलाना आझाद पॉलिटेक्निक महाविद्यालयाला नोटीस प्राप्त झाली होती. यासोबत सोलापुरातील इतर 4 महाविद्यालयाला देखील अशाच आशयाचे पत्र प्राप्त झाले होते. त्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर देखील कारवाई होणार होती, पण ऐनवेळी त्या 4 महाविद्यालयावरील कारवाई मागे घेण्यात आली. प्रहार संघटना आणि विद्यार्थी यासाठी आक्रमक. प्रहार जनित शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांची बाजू घेत एवढ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रतिबंध करणे चुकीचे आहे असे म्हणणे मांडले होते. विद्यार्थी आणि पालकांना सोबत घेऊन मुंबई येथील महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना घेराव घालू असा इशारा देण्यात आला होता. सोलापूर पोलिसांनी सतर्कता बाळगत मुंबईकडे जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना बुधवारी रात्री ताब्यात घेतले होते, पण विद्यार्थी आणि पालकांनी आमचे म्हणणे तर मांडू द्या अशी विनंती सोलापूर पोलिसांसमोर केली होती. ते सर्वजण मुंबईकडे निघाले होते, पण 14 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा पुन्हा एकदा परीक्षा घेतली जाणार असल्याचं पत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी इंदापूर पासून माघारी फिरण्याचा निर्णय घेतलाय. त्या विद्यार्थ्यांची 21 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान फेर परीक्षा होणार. मौलाना आझाद महाविद्यालयातील 319 विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा फेर परीक्षा होणार असल्याचं पत्र महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळाने काढलं आहे. 17 ते 20 सप्टेंबर दरम्यान प्रॅक्टिकल परीक्षा होणार असून 21 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान लेखी परीक्षा होणार असल्याची माहिती संबंधित आदेशात नमूद करण्यात आली आहे. खुश खबर खास 10वी आणि 12वी तसेच डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी आता सोलापुरात भारत सरकार महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त CNC आणि VNC ट्रेनिंग सेंटर. आमच्या ट्रेनिंग सेंटर मध्ये CNC ऑपरेटिंग, डिप्लोमा इन CNC टेक्नॉलॉजी, CNC ऑपरेटिंग अँड प्रोग्रामिंग, डिप्लोमा इन CNC टेक्नॉलॉजी आणि CNC प्रोग्रामिंग ट्रेनिंग उपलब्ध आणि हे सर्व कोर्सेस कॉलेज करूनही करता येणार. जॉब न मिळाल्यास पैसे हम खास परत, तर वेळ कशाला घालवता. आजच आमच्या कार्यालयास एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता
टेक्निकल इन्स्टिट्यूट 162 इन्फो पार्क बिल्डिंग पहिला मजला हुमा मेडिकल जवळ 7 रस्ता सोलापूर आणि एस इंजिनिअरिंग सिद्धेश्वर साखर कारखाना पेट्रोल पंपा जवळ सोलापूर. मोबाईल नंबर 70 30 37 37 54 तसेच 95 27 00 00 03. तर एकदा अवश्य भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा.